कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नव्याने सुरू झालेल्या सिटी स्कॅन डिजिटल एक्सरे याचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रतीप मुरंबीकर यांनी केले। दिनांक 26/1/2018 पासून अहमदनगर जिल्हा येथील सामान्य रुग्णालय येथे सिटी स्कॅन डिजिटल एक्सरे तसेच व्हेंटिलेटर सुविधा सुरू झाली असून जिल्ह्यातील सर्व रुग्णांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर प्रदीप मुरंबीकर यांनी केले। तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले, आयुष्यमान भारत या योजनेमध्ये प्रत्येक व्यक्तीचा 5 लाखाचा विमा उतरवला आहे। यामध्ये सर्व आजारांचा समावेश असून ती योजना देखील सुरू झाली असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले। तसेच आरोग्य विभागाने अॅनिमिया मुक्त भारत राबविण्याचे ठरविले असून यामध्ये वयवर्ष 9 ते 45 या वयापर्यंत लोकांना रक्तवाढीच्या गोळ्या तसेच वर्षातून 2 वेळा जंतनाशकची गोळी असा कार्यक्रम सगळ्या स्तरांवर राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी वक्तव्य केले। तसेच रुग्णांशी उद्धटपणे व मोठ्या आवाजात ओरडून बोलणारे सोनोग्राफी विभागाचे डॉक्टर दुर्गादास धस यांच्यावर कारवाई करणार का असे आमच्या प्रतिनिधींनी विचारले असता जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मुरंबीकर यांनी मी बोलतो असे बोलून उत्तर देण्याचे टाळले। सामान्य रुग्णालयामध्ये माननीय आमदार राम शिंदे साहेब, पालकमंत्री, नगर अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, उपाध्यक्ष बुलेताई, तसेच नगरचे खासदार गांधी साहेब यांच्या साक्षीने लोकार्पण सोहळा सामान्य रुग्णालय नगरमध्ये करण्यात आला। त्यामध्ये सिटी स्कॅन 1,37,00,000 DPTCच्या फंडमधून घेण्यात आलेलं आहे। तसेच SPCL कंपनीनं CSR फंडातून 2 व्हेंटिलेटर आणि 1 डिजिटल एक्सरे ज्याची किंमत 37 लाखाची आहे देणगी स्वरूपात सामान्य रुग्णालयाला दिलेली आहे। CSR फंडातून 37 लाखाची देणगी हे मोठंच कौतुकास्पद आहे आणि त्याचा उपयोग रुग्णांना निश्चितच होणार आहे। आणि आत्ता सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये अलीकडच्या काळामध्ये आयुष्यमान भारत योजनेमध्ये बिलो पॉवर्टी लाईन लोकांना 5 लाखाचा विमा उतरवलेला आहे। त्या योजनेअंतर्गत सर्व आजार आहेत आणि त्या आजाराचे कार्यान्वित यावर्षी सुरू झालेली आहे। तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने अॅनेमिया मुक्त भारत ही एक संकल्पना राबवण्याची ठरवलेली आहे ज्यामध्ये सर्वांना 9 महिन्यापासून ते 45 वर्षापर्यंतच्या सगळ्या लोकांना आठवड्यातून एकदा रक्त वाढण्याची गोळी तसेच वर्षातून 2 वेळा जंतनाशकची गोळी असा कार्यक्रम सगळ्या स्तरावर राबवण्यात येणार आहे। सामान्य रुग्णालयामध्ये आपल्याकडे आत्ताच्या परिस्थितीमध्ये 182 बेडची मान्यता आहे, परंतु आज मी तीस नाही म्हटलं तरी रोजचे 300 ते 350 रुग्ण आपल्याकडे भरती होतात, त्यामध्ये डिलिव्हरींची संख्या भरपूर आहे। आपल्या रुग्णालयामध्ये 10 ते 12 सीझर होतात 24 तासामध्ये आणि डिलिव्हरी जवळपास 600 ते 700 महिन्याला होतात। बाहेर ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा ह्या सर्व व्यवस्था देण्यात आलेल्या आहेत, परंतु एखाद्या ग्रामीण रुग्णालयामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नसेल आणि तिथं बाळापणासाठी परंतु डॉक्टर दुर्गादास धस यांच्यावर जोपर्यंत योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत कॉमन न्यूजवर यावर लक्ष ठेवून राहील। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी कमलेश गायकवाड, अहमदनगर।